पुन्हा ते नागपूर समृद्धी हायवे होणार आहे, एकीकडे सांगतो आपण की बाबा मिहानमध्ये मोठे विमान उभे राहणार आहेत, अहो याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे? आमचा जो माल आहे तो शासकीय दरात उच्च दरात हा इथंच खरेदी केला जातो. शेतकरी समजा पोते विकत घ्यायला जातात, आज पोत्याची किंमत जर पाहिली तर ते पण खूप जास्त आहे. रस्ता झाला पाहिजे आणि विशेष म्हणजे पुलाची जी उंची आहे ही सर्वात लहान आहे, त्या कारणामुळे शेतकरी माल आणू शकत नाही पावसाळ्यात. तर आपण नेहमी प्रत्येक नेत्याच्या भाषणातून ऐकतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारतामध्ये शेतकरी आहेत, शेतकऱ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मोठी होत आहे, परंतु शेतकऱ्याच्या बेसिक समस्या कोणी समजून घ्यायला तयार नाही आहे. बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांचे सर्वतोपरी हित जोपासणारीच नव्हे तर केवळ शेतकऱ्यांसाठीच उभारण्यात आलेली विदर्भातील एकमेव कंपनी म्हणून नावलौकिक करत आहे. केवळ 4 वर्षांचे आयुर्मान असलेल्या या कंपनीने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही आपले जाळे विणले आहे. शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधा युक्त असलेल्या आणि तब्बल 126 एकरात उभारण्यात आलेल्या या कंपनीशी शेतकरी आपली नाळ जोडून आहेत. तुर्तास बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही कंपनी हमीभाव शेतमाल खरेदीच्या अग्रस्थानी आहे. या कंपनीचा अवाका सातत्याने वाढत असून परिघातील सुमारे 30 गाव खेड्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे स्थान बनली आहे. केंद्र शासनाच्या शेतमाल हमी भावासह येथे बाजार भावाने देखील खरेदी केली जात आहे. कंपनीचे मोठे 4 वाहन असून शेतकऱ्यांच्या बांधावरून तसेच दारातून शेतमाल उचलण्यात येतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च शून्यावर असून विनाविलंब चुकारे हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक हा या कंपनीचा शिरस्ता आहे. येथे शेतकऱ्यांना ॲरोचे शुद्ध पाणी, आराम करण्यासाठी मोठे दालन असून दालनात फॅनच नव्हे तर वातानुकूलित व्यवस्थाही करण्यात आली आहे. नोंदणी असो वा शेतमाल खरेदी अगदी सुलभ रीतीने विना तक्रार विना सायास केली जाते. येथे पिण्याच्या पाण्यापासून तर नाश्ता चहाची निःशुल्क सेवा दिली जाते. याशिवाय कंपनीकडे शेती अवजारे असून ते देखील शेतकऱ्यांना निःशुल्क उपलब्ध आहे, त्यामुळे बाळापूर तालुक्यातील सर्व शेतकरी ही कंपनी स्वतःची असल्याचे प्रामाणिकपणे सांगतात. एकूणच शेतकऱ्यांचा सन्मान कसा केला जाऊ शकतो, त्यांचे हित कसे जोपासले जाऊ शकते हे या कंपनीने प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. यासाठी कंपनीने 2 मोठे गोडाऊन उभारले असून यात शेतमाल साठवणूक केली जाते. शेतमाल विकायचा नसेल तर शेतमालावर अत्यल्प व्याजदरावर कर्जही उपलब्ध करून दिले जाते. कंपनीचे स्वतःचे बियाणे प्लांट असून बियाणे निर्मितीसाठी शेतकऱ्यांचा सहभाग घेतला जातो. प्रतवारी यंत्रांद्वारे शेतमालाची प्रतवारी करून पॅकिंगचीही व्यवस्था उपलब्ध असून 2 पैसे अधिकच्या मिळकतीमुळे शेतकऱ्यात कंपनीप्रती वेगळीच आपुलकी निर्माण झाली आहे. दाल मिल बेसन प्लांट नियोजित असून इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या बाबी अन्य प्रोड्युसर कंपन्या, बाजार समित्या तसेच शासनाच्या शेतमाल खरेदी केंद्रांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी आहे. या कंपनीची स्थापना 2020 साली झालेली आहे. 2020 पासून आम्ही कंपनीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पोकराच्या माध्यमातून इथे आम्ही शेतकऱ्यांना धान्य साठवण्याकरता गोदामं उभे केलेले आहेत. कारण जनरली आपण पाहतो की आज जर सोयाबीनचा भाव आहे मार्केटचा 4000 रुपयापेक्षासुद्धा खाली आहे, ते तर शासनानं हमी भाव खरेदी सुरू केल्यामुळे कमीत कमी व्यापारी लोक काही ना काही शेतकऱ्यांना मानसन्मान देतात. त्यामुळे आम्ही इथे गोडाऊनची सुविधा याच्याकरता उपलब्ध केली की या गोडाऊनमध्ये शेतकऱ्याला माल ठेवून शेतकऱ्याच्या मालावर त्वरित नॅशनल बँकेतून कर्ज मिळावं आणि शेतकऱ्यांना त्याचं आर्थिक अडचण दूर करण्याकरता मदत व्हावी, त्याकरता कंपनीनं सुरुवातीला तिथं 2000 मेट्रिक टन धान्य साठवले एवढे गोदामं उपलब्ध केलेले आहेत. त्यानंतर वारंवार आपण ऐकतो किंवा जिथे पिकेल तिथे विकेल, त्या माध्यमातून आम्ही स्मार्ट हा प्रकल्प जो आहे महाराष्ट्र शासनाचा कृषी खात्याचा, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही इथे दाल मिल आणि बेसन मिलचं बांधकाम सुरू केलेलं आहे. कारण या परिसरामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि हरभऱ्याचं पीक मोठ्या प्रमाणात होते आणि आपण हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ, हरभऱ्यापासून बेसन आणि त्यातून जे काही शिल्लक राहील त्यापासून शेतकऱ्यांसाठीच, शेतकऱ्यांच्या गाई म्हशीसाठी किंवा जनावरांसाठी काय म्हणू त्याला एक कृषी खाद्य तयार करण्याचा आमचा मानस आहे. आता ही संपूर्ण जे जमीन आहे ही 23 एकर जमीन आहे
आणि या 2300 एकर जमिनीमध्ये या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या ज्या काही गरजा असतील, जसं आता शेतकरी समजा पोते विकत घ्यायला जातात, आज पोत्याची किंमत जर पाहिली तर ते पण खूप जास्त आहे, म्हणजे मला पोत्याची एक्झॅक्ट किंमत काय माहिती नाही, पण आम्ही इथे म्हणजे पोतेची निर्मितीसुद्धा करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना अतिशय मापक दरात धान्य साठवण्याकरता किंवा धान्य भरण्याकरता पोते, दर्जेदार पोते उपलब्ध करण्याचा आमचा विचार आहे. त्याच्यासोबत जिनिंग प्रेसिंगचं सुद्धा आमचा इथे विचार आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आखोट APMC मध्येच जास्तीत जास्त कापसाला भाव मिळालेला आहे गेल्या 5 वर्षापासून. त्यामुळे इथे एक जिनिंग प्रेसिंगचं युनिटसुद्धा उभं करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचं कामसुद्धा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. या बाबतीत सांगायचं झालं तर आपण नेहमी प्रत्येक नेत्याच्या भाषणातून ऐकतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारतामध्ये शेतकरी आहेत, शेतकऱ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मोठी होत आहे, परंतु शेतकऱ्याच्या बेसिक समस्या कोणी समजून घ्यायला तयार नाही आहे. आज रोजी आपण पाहतो समृद्धी हायवे झाला, मेट्रो झाली, मोठमोठे मॉल उभे राहून राहिले, हे फक्त 20% लोकांच्यासाठी फायद्याचं आहे. 80% शेतकरी शेतमजूर हा ग्रामीण भागात राहतो. आज जर पावसाळ्यामध्ये कुठल्याही गावात असेल, म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामीण भागात जर तुम्ही गेले तर पावसाळ्यामध्ये त्याच्या शेतातला कापूससुद्धा तो घरी आणू शकत नाही, रस्त्याची अवस्था फार बिकट झालेली आहे. त्यामुळे माझं असं शासनाला आणि जे काही लोक याच्यामध्ये आहेत त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी हे समृद्धी हायवे महामार्ग हे करण्यापेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांकरता जर काम केलं तर खरोखरच आपल्या देशाची आर्थिक घडी मजबूत होऊ शकते. आज जर या कंपनीमध्ये माल आणायचा असेल तर या पुलाची हाईट कमी असल्यामुळे लोकांना 20-20 किलोमीटर दुरून यावं लागतं. ही शोकांतिकेची बाब आहे. एकीकडे सांगतो आपण बुलेट ट्रेन येणार आहे, एकीकडे सांगतो आपण पुन्हा ते नागपूर समृद्धी हायवे होणार आहे, एकीकडे सांगतो आपण की बाबा मिहानमध्ये मोठे विमानं उभे राहणार आहेत. अहो, याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे? शेतकऱ्याला जर बेसिक रस्ते तुम्ही उपलब्ध करून दिले, नुसतं याच भागात नाही, आता हा अंधुरा ते गांधीग्राम रस्ता हा 20 वर्षापूर्वी झाला होता, त्याच्यानंतर इथं धरणाचं काम चालू झाल्यामुळे त्या रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे खूप त्याच्या म्हणजे नुसतं जाण्यायेण्याचं नाही, त्याच्या शेतातसुद्धा तो जाऊ शकत नाही आणि त्याच्या शेतातला मालसुद्धा तो घरी आणू शकत नाही, अशी बिकट अवस्था झालेली आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून तुम्ही मला हे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, पहिले तर तुमचे मी आभार मानतो. म्हणजे या भागातले जे जनप्रतिनिधी आहेत त्यांनी मंदिर मस्जिद बांधण्यापेक्षा किंवा बाकीच्या भानगडी करण्यापेक्षा रस्त्याचं जर काम केलं तर रस्ते हे सर्व शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या किंवा या रस्त्यानं जे काही धार्मिक लोक जातात त्या सर्वांच्या कामात पडतील. त्याकरता मी तुमच्या माध्यमातून हे विनंती करतो की हा अकोला ते गांधीग्राम रस्ता झाला तर नागपूरपर्यंतच्या लोकांना यातून चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे आणि एक फार मोठा समस्या आहे हे सुटणार आहे. आज रोजी कंपनीच्या माध्यमातून डायरेक्ट इनडायरेक्ट 50 लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि जसे जसे आपल्या कंपनीचे उपक्रम चालू होतील, जसं आता दाल मिल आहे, बेसन मिल आहे, ऑइल मिल आहे, कॅटल फीड आहे, खरेदी आहेत, या माध्यमातून बरेचसे इथं हमाल काम करतात, बरेचसे ड्रायव्हर काम करतात, बरेचसे ग्रेडर लोक काम करतात, तर आमचं जास्तीत जास्त लोकांना स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. या परिसरामध्ये या कंपनीमुळे खूप आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. त्याचं कारण आणि त्याचे उदाहरण म्हणजे जवळपास इथले जे जवळपासचे शेतकरी आहेत त्यांना आपला माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीत न्यावा लागतो आणि इथून कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहेत आणि या प्रोड्युसर कंपनीमध्ये आमचा जो माल आहे तो शासकीय दरात उच्च दरात हा इथंच खरेदी केला जातो आणि या कारणास्तव आम्हाला इथून जवळपास 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर आमच्या शेतापासून ही कंपनी आहे आणि ही कंपनी एवढ्या जवळ असल्याकारणाने आणि दर्जा पण मालाचा जो जी रक्कम आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रकमेपेक्षा आम्हाला जास्त मिळत असल्या कारणाने नक्कीच आमचा फायदा इथं झालेला आहे आणि दळणवळणाचा आमचा खर्च वाचत आहे. तसेच आमच्या हाल अपेक्षा ज्या होतात माल जसं वातावरणाच्या बदलामुळे आमचा माल झाकून न्यावा लागतो, ताळपत्री न्यावा लागतात सोबत, तर त्या सर्व गोष्टीतून आमची म्हणजे आम्हाला खूप चांगला असा प्रतिसाद इथं कंपनी असल्याकारणानं मिळत आहे. नाही, अडचण कोणत्याच प्रकारची आलेली नाही आहे. जर का कुठं अडचण आली तर इथले कर्मचारी आम्हाला व्यवस्थित सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. अंधुरा कंपनीचा हा रस्ता
या रस्त्याबाबत अशी समस्या एक आहे आमची की रस्ता झाला पाहिजे आणि विशेष म्हणजे पुलाची जी उंची आहे ही सर्वात लहान आहे, त्या कारणामुळे शेतकरी माल आणू शकत नाही पावसाळ्यात, तर पुलाची उंची वाढवून देण्यात यावी असं एक आमचं मत आहे. मला नदी कहाँ रहते आप जी? मैं अथरू रहता हूँ. कितना नजदीक है यहाँ से? यहाँ से 7 किलोमीटर दूर है. तो आप जो शेतमाल ही बिक्री करते हैं? जी हाँ, मैं शेतमालक भी हूँ और दूसरे अलावा फिर जैसा खरीदार भी हूँ. खरीदार भी है आप? जी. छोटा मोटा कोई ऐसा इतना बड़ा? तो यहाँ के प्रोड्यूसर ये जो कंपनी है हाँ, ये आपको कैसी लग रही है? ये आप आज मैं आया था इंक्वायरी के हिसाब से, यहाँ से आपके लोगों से मैंने इंक्वायरी ली कि भाई यहाँ पर क्या क्या फैसिलिटी देना पड़ता है, जैसा 7-12 वगैरह देना पड़ता है, उस पर पिक पेरा होना क्या, ये इंक्वायरी के हिसाब से मैं आया था यहाँ पर. तो आप लोगों से मुलाकात हो गई, उसके बेसिक पर आपको बता रहा हूँ. हाँ, तो उनके और भी कष्टकार होंगे जो यहाँ से लाभ उठाए होंगे, लाए होंगे, आते ना उन्होंने हरभरा वगैरह, हमारा भतीजा पिछले साल हरभरा वगैरह बहुत दिया हमारा भतीजा, सही था जिसने. तो उनका रिस्पॉन्स कैसा है? अच्छा रहा. अच्छा है ना? कोई दिक्कत नहीं है? कोई दिक्कत, कोई तकलीफ नहीं है यहाँ पे? नहीं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर